सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ती अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेची आणि भगवान श्रीराम हे भारताच्या सॉफ्ट पॉवरचेच एक प्रतीक आहेत असं भारतीय जनता पक्षाला आणि केंद्र सरकारलाही वाटतंय कारण नुकतंच विदेशमंत्री एस जयशंकर यांच्या प्रकाशित झालेल्या पुस्तकात इंटरनॅशनल डिप्लोमसी रामांकडून शिकलो किंवा रामा रामायणातून शिकता येते असं त्यांनी म्हटलं आहे तर दुसऱ्या बाजूला रामजन्मभूमी प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात रामावर आधारित जे तिकीटांचं अनावरण करण्यात आलं आत्तापर्यंत त्या सगळ्यांचं एकत्रित संकलन प्रकाशित केलं आहे या सगळ्यावर विस्तृतपणे बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे थिंक टँक समजले जाणारे आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे विनयजी तुमचं मनपूर्वक स्वागत सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे ती रामजन्मभूमी आणि अयोध्येतील राम मंदिराची आहे आणि त्या अनुषंगाने एक प्रश्न जो वारंवार उपस्थित केला जातो आहे तो, तो म्हणजे की हे मंदिर किंवा राम ह्या केवळ धार्मिकतेचा विषय आहे मग त्यावर भाजपच्या वतीने सांगण्यात आलं की हा आमच्या सिव्हिलायझेशनल विषय ब संस्कृतीचा एक भाग आहे आणि मग त्यानंतर आता आज मोदींनी जे आपण पाहिलं पुस्तक प्रकाशित केलं आहे तर त्यानुसार तो कुठेतरी आंतरराष्ट्रीय दृष्टीने जोडला गेलेला दिसतो आहे काय सांगाल याविषयी असं आहे की रामायण महाभारत हे भारताशा संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेले असे दोन ग्रंथ आहेत महाकाव्य आहेत एपिक्स आहेत आणि रामायण महाभारत कोणी त्याला काव्य वगैरे म्हणतं ते ठीकच आहे परंतु तो आपल्या इतिहासाचाही भाग आहे आज आपल्याला महाभारताचा किंवा रामायणाच्या इतिहासाच्या खुणा पावलोपावली सापडतात भारतात कुठेही जा राम जिथे होते त्या स त्यांच्या वनवासाचा जो काही प्रवास झाला वनवास काळामधला तो महाभारतातल्या अनेक घटना यांची चिन्ह थेट डिमापूर म्हणजे नागालँडमध्ये जे हिडिंबापूर असं म्हटलं जातं तिथपासून ते आपल्या नाशिक शहरापर्यंत अशी सर्वदूर विखुरलेली आहेत दक्षिणेतही आहेत आणि त्यामुळे तो इतिहास आहे अशी आपल्याकडे एक मान्यता आहे आणि ती पटण्याजोगी आहे अशा स्थितीत रामायण महाभारत किंवा राम आणि श्रीकृष्ण हे जे दोन हिरोज असं ज्याला आपण म्हणू यांचा प्रभाव हा केवळ भारताच्या भौगोलिक सीमेपुरता मर्यादित नाही आज असे अनेक देश आहेत की ज्या देशांनी पूर्णपणे शंभर टक्के जनता इस्लामची अनुयायी झाली आहे सारखा देश आहे शंभर टक्के इस्लामचे अनुयायी आहेत पण तिथेही आज रामायणावरती एक पथनाट्य म्हणा किंवा एक छोटंसं स्किट म्हणा हे सादर करणारे कलाकार तयार होतात आणि ते भारतामध्ये येतात जसं आत्ताही एक रामायण महोत्सव सुरू आहे आय सी सी आरच्या वतीनेच त्याच्यामध्ये अशा अनेक देशांमधले कलाकार आलेत जे आपली रामकथा आपापल्या पद्धतीने सादर करणार आहेत ज्यामध्ये म्यानमार आहे श्रीलंका आहे थायलंड आहे व्हिएतनाम आहे कंबोडिया आहे असे अनेक देश आहेत आणि त्यामुळे रामायण महाभारत या चा प्रभाव हा सी भारतीय सीमेच्या पलीकडे आहे मला असं वाटतं की तो विश्वव्यापी आहे त्याविषयीचं संशोधन त्याविषयीची त्या चर्चा ही जगभरात सगळीकडे झाली आहे माझ्यासारख्या त्याला असं वाटतं की एक रामायण महाभारत देशांचा समूह करता येईल रामायण महाभारत कंट्रीज असा इतकी ताकद या आपल्या सांस्कृतिक संचितामध्ये मग याला धरूनच पुढचा प्रश्न असा की रामायण महाभारत समूह करता येईल असं तुम्ही म्हणालात पण हे जगभरातल्या त्या नेत देशांना आणि तिथल्या नेतृत्वाला सध्याच्या सरकारांना सुद्धा मान्य आहे का तुमचा याविषयीचा अनुभव काय असं आहे की ज्या ज्या ठिकाणी रामायण महाभारताचा प्रभाव आहे तो प्रभाव इतका स्पष्ट आहे उघड आहे वास्तविक आहे की तो त्यांच्या देशांच्या इतिहासातही आहे त्या त्यामुळे त्यात त्यांना अमान्य होण्यासारखं खरं म्हणजे काहीही नाही आज आपण कांबोडियामध्ये अंकोरवटाचं मंदिर पाहायला गेलो तर मंदिराच्या भिंतींवर आपल्याला महाभारत युद्धाची पण चित्र दिसतात आणि रामायणातल्या काही कथा देखील चितारलेल्या दिसतात त्यामुळे हे सगळीकडे आहेत हे वास्तविकता आहे त्यामध्ये मान्य अमान्य होण्याचा काही प्रश्नच नाही हे देश स्वतःला रामायण महाभारताच्या परंपरेशी जोडून घेतात मी तुम्हाला एक उदाहरण देतो या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे जे आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव होतो त्यात ब्रुनईची लोकं ज्यावेळी आली त्यावेळी अशी चर्चा झाली कोणीतरी अधिकारी त्यांना असं म्हणाला की तुमच्या देशात शंभर टक्के इस्लामचे अनुयायी आहेत तुम्ही कसं इथे याल असं आम्हाला शंका वाटली त्यावर त्या कला पथकाच्या प्रमुखांनी असं म्हटलं की तुम्ही चुकता आहात आम्ही आमचा धर्म बदलला आहे आमची संस्कृती बदललेली नाही त्यामुळे धर्म आणि संस्कृती ही घटना चार पाच वर्षापूर्वीची आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की इंडोनेशिया मलेशिया अनेक देशात इस्लामचा खाप मोठ्या प्रमाणात प्रभावही आहे इंडोनेशिया हा तर जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा मुस्लिम देश असं त्याची ख्याती आहे पण तिथेसुद्धा रामायण महाभारताचा प्रभाव आहे आपण जातो थायलंडमध्ये थायलंडच्या बँकॉकच्या विमानतळावर अमृतमंथनाचं चित्र आहे आपल्याला माहिती आहे त्यामुळे या प्रकारची किंवा गरुड हे एअरलाईन्सचं नाव आहे आपल्याला माहिती आहे त्यामुळे हा प्रभाव सर्वदूर आहे त्यामुळे त्याबद्दल कोणी स्वीकारण्या नाकारण्याचा प्रश्नच येत नाही प्रश्न असा आहे की त्या प्रभावावर आपण अधिक आपल्या सांस्कृतिक संबंधांचं एक प्रकारे आणखीन मजबूतीकरण कसं करणार हा प्रश्न आहे खरं तर अत्यंत महत्त्वाची भूमिका या सर्व विषयांची आपल्या देशाचे आंतरराष्ट्रीय संबंध आणि पॉलिसीजमध्ये असते पण तरीसुद्धा याविषयीची खूप कमी माहिती अनेकांना आहे जसं आता भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद ज्याचे तुम्ही अध्यक्ष आहात पूर्वी याचे अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी होते कधी एकेकाळी राव या संस्थेचे अध्यक्ष होते आणि इतक्या मोठ्या ताकदीचे लोक जे पुढे पंतप्रधान झाले ते एकेकाळी या देशाच्या सरकारच्याच या संस्थेचे अध्यक्ष राहिलेले आहेत पण या संस्थेबद्दल किंवा अशा प्रकारच्या सॉफ्ट पॉवरबद्दल सर्वसामान्य माणसाला खूप कमी माहिती आहे आता रामाचा विषय निघाला तसंच एक जे ऑब्झर्वेशन सर्वसाधारणपणे मोदींच्या विशेषतः विदेश नीतीबद्दल मांडलं गेलं ते म्हणजे भारताचे कोणतेही पंतप्रधान हे सुरुवातीला अमेरिकेला जायचे किंवा पाश्चिमात्य देशांमध्ये जायचे पण मोदींनी त्याच्या उलट गौतम बुद्ध आणि रामायण महाभारतानी जोडलेले जे देश आहेत तिथे प्रवास केला आणि तिथे एक तर ही सगळी सॉफ्ट पॉवर नेमकी सरकार आता कशा प्रकारे एनकॅश करते आणि ते राम मंदिराच्या अनुषंगाने पण होणार आहे तुमच्या पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करतो एक छोटीशी दुरुस्ती करतो की भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची अध्यक्षपदाची माझी कारकीर्द अलीकडेच काही दिवसांपूर्वी संपली आहे पण सांस्कृतिक संबंध परिषदेचं काम खूप मोठं आहे खूप जुनं आहे गेली बहात्तर त्र्याहत्तर वर्ष ते काम सुरू आहे आणि त्या कामाची माहिती नसण्याचे दोन मला कारणं दिसतात एक म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा होते आपल्या संस्कृतीबद्दल आपण काय बोलायचं सांस्कृतिक संबंधांपैकी एवढी काय मोठी चर्चा करायची असं कुठेतरी आपल्याला वाटतं आणि त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि दुसरी गोष्ट की आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये आर्थिक संबंध सामरिक संबंध यांचा दबदबा अलीकडच्या काळामध्ये वाढला परंतु पूर्वीपासून देशांचे आपापसातले संबंध हे सांस्कृतिक संबंधच होते त्याचा नव्या काळामध्ये आधुनिक जगाला थोडासा विसर पडला आहे आणि त्याहीमुळे सांस्कृतिक संबंधांची चर्चा होत नाही खरं म्हणजे तेच अधिक मजबूत असतात म्हणजे भारताचा शोध लागला कोलंबस वास्को दगामा हे भारतात यायला निघाले ते कशामुळे यायला निघाले तर मसाल्यांच्या पदार्थांची जी निर्यात होत होती ती बंद झाली त्या युद्धामुळे कॉन्स्टन्टिनोपलच्या मग मसाले का हे काय आहेत हे भारतीय सॉफ्ट पॉवरच आहे त्यामुळे मसाले असो नेहरू पण गेले होते मॉरिशसला त्यांना म्हणाले की अण्णा साठे बरोबर तुमचे म्हणजे तिकडे तर ती पण एक म्हणजे त्यामुळे आपलं साहित्य आपलं वाङ्मय आपले, आपले रवींद्रनाथ टागोरांसारखे कवी आपली प्राचीन जी काही ज्ञानसंपदा आहे ती मग त्यामध्ये वेद आहे उपनिषद आहेत तुमचे गीतेसारखे ग्रंथ आहेत भगवद्गीतेसारखे ही सगळी आपली सौम्य संपदा किंवा सॉफ्ट पॉवर आहे दुर्दैवानी याच्याकडे आपण जितक्या गांभीर्याने पाहायला पाहिजे तितक्या गांभीर्याने पाहत आलो नाही मी आणखीन एक उदाहरण देतो तेहरानला मी गेलो होतो इराणमध्ये तेहरान विद्यापीठांनी पाणिनींच्या स्मृत्यर्थ एक सेमिनार ठेवला होता याचं कारण काय कारण असं की तेहरानचे अध्यक्ष भारतात आले असताना ते पंतप्रधान मोदींना असं म्हणाले की महर्षी पाणिनींचं काम हा तुमच्या आमच्या संबंधातला एक दुवा आहे कारण पाणिनी यांनी पर्शियन भाषेची पण व्याक व्याकरण रचना केली आणि संस्कृतची पण केली त्यामुळे एक वैयाकरणी या नात्याने आपण त्यांच्याविषयी कृतज्ञ असलं पाहिजे असं इराणचे अध्यक्ष म्हणाले त्यानंतर दोन्ही सरकारांनी मिळून भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचं माध्यम तयार करून निवडून आम्ही एक चर्चासत्र केलं त्या चर्चासत्राच्या वेळी ज्यावेळी मी तेहरान विद्यापीठात गेलो तर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मला चहा पिता पिता असं सांगितलं की आमच्या इथे आम्ही उपनिषदांवर एक अभ्यासक्रम चालवतो मला सांगा भारतात उपनिषद कुठे शिकवलं जातं हे तेहरान विद्यापीठाचा कुलगुरू मला सांगतो आता आपल्याकडे या विषयीची जेवढी चर्चा होत नाही त्याचं ज्ञानसंदर्भामधलं जे महत्त्व आहे ज्ञानशाखा म्हणून ज्ञानविषय म्हणून ते तेवढं आकळत नाही आपल्याला काही कारणं असतील पण ही वस्तुस्थिती आहे आणि जो तुमचा दुसरा प्रश्न आहे की नव्या सगळ्या कालखंडामध्ये सांस्कृतिक संबंधांचं किती महत्त्व आहे किंवा कशा पद्धतीने या संबंधांकडे आपण बघितलं पाहिजे जे तुम्ही जयशंकर यांच्या पुस्तकाचं उदाहरण देऊनही म्हणता आहात तर व्यक्तिशा मला असं वाटतं की सांस्कृतिक संबंधांचं महत्व हे चिरकाल टिकणारं आहे कारण आपण एका जगामध्ये राहतो तर जग बनतं ते केवळ नकाशाला नकाशा जोडला म्हणून जग बनत नाही तर ते माणसांमुळे बनतं आणि माणसांचं भावविश्व ही आपल्या सांस्कृतिक संचितातून समोर येणारी गोष्ट आहे किंवा भावविश्वामध्ये सांस्कृतिक संचित हे मुख्य केंद्रवर्ती असतं आणि त्या संचितामुळेच आपलं भावविश्व बनतं एक प्रकारे त्यामुळे आपल्याला माहिती असेल कदाचित की गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे एकमेव असे कवी आहेत की ज्यांनी लिहिलेली गीतं ही बांगलादेश भारत आणि श्रीलंका या तिन्ही देशांची राष्ट्रगीतं आहेत त्यामुळे ही एवढी संपन्न आहे आपली आपल्याला माहितीच नाही याच्याबद्दल त्यामुळे असा हा आपण अप, साधं उदाहरण बघा मी मसाल्यांचं उदाहरण घेतलं पण आपली जी रेस्टॉरंट्स आहेत इंडियन रेस्टॉरंट्स भारतीय गृह ही जगात सगळीकडे नावलौकिक मिळवत आहेत आणि नुसतंच नावलौकिक नाही तर उत्तम व्यवसाय करत आहेत चांगला बिझनेस मिळवत आहेत आता यामुळे झालं काय की इंडियन रेस्टॉरंट नावाचा एक ब्रँड तयार झाला आणि त्या ब्रँडचा उपयोग आपले शेजारी राष्ट्रातले लोक देखील करायला लागले मग ते म्हणाले की इंडियन रेस्टॉरंट पाठी लावा याचं कारण पाकिस्तानी रेस्टॉरंट अशी पाठी लावून तर कोणी येणार नाही मग काय करायचं तर आपल्या लोकांना आपण सुरक्षित ठेवलं पाहिजे ती जी ऑथेंटिसिटी आहे अस्सल भारतीयपणा आहे तो आपल्या लोकांकडूनच जाऊ शकतो आणि त्यामुळे मग त्यांच्याकरता आम्ही भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने एक अन्नपूर्णा पुरस्कार योजना सुरू केली आणि गेल्या डिसेंबरमध्ये असे पहिले प्रमाणपत्र वितरणाचे चा कार्यक्रम झाला आणि जगभरातल्या एकूण सहा उपाहारगृहांना आपण अन्नपूर्णा प्रमाणपत्रांनी सन्मानित केले मुद्दा तोच होता की एन्कॅशमेंटचा प्रश्न येतो कारण अनेकदा उपनिषेदं आली वेदांची चर्चा सुरू झाली सध्या राम मंदिराची चर्चा सुरू आहे की धर्म अनुष्ठानं मग त्याचा कायम संबंध जोडला जातो तो, तो मंदिरांशी तिथे चालणाऱ्या यज्ञ हवनांशी आणि त्याच्या पलीकडे जाऊन पाहायला आजही भारतात अनेक लोक तयार नसतात असं आपल्याला दिसते या दृष्टीने आता ज्या पद्धतीने म्हणजे गेल्यावेळी मला आठवतं आहे की गौतम बुद्धाच्या अस्थिकलश कलश हे एका इतर देशांमध्ये पाठवण्याचा कार्यक्रम हा केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर राबवला होता आता प्रश्न राम मंदिराचा आहे कारण राम मंदिर तयार होते तर ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत ज्या सांस्कृतिकदृष्ट्या इतर देशांना भारताचे संबंध सुदृढ करण्यात उपयोगी ठरू शकतात तर त्याचा उपयोग करून घेण्याची काही योजना आहे का आणि कशाप्रकारे केले जात आहेत उपयोग सध्या असे की उपयोग करून घेण्याची योजना आहेच आहे यात काही शंका नाही म्हणजे आपण पाहतो तुम्ही बुद्धाच्या रेलिक्स म्हणजे बुद्धा भगवान गौतम बुद्धांच्या अवशेषांचा उल्लेख केलात आणि ते ज्यावेळी मंगोलियामध्ये पाठवले थायलंडमध्ये पाठवले त्यावेळी लोकांनी अक्षरशः भक्तिभावानी नतमस्तक होऊन त्यांचं अतिशय उत्साहात स्वागत केलं हे सगळीकडे आहे बुद्ध सं बुद्धमताला मानणारा असा खूप मोठा वर्ग जगामध्ये आहे आणि त्या सगळ्यांच्या मनामध्ये भारताविषयी विशेषतः बोधगयेविषयी विशे, अपरंपार श्रद्धा आहे आणि त्याचा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपले संबंध विकसित करण्याकरता उपयोग करून घेतला पाहिजे मी श्रीलंकेत गेलो होतो तिथे जेवढी म्हणून बुद्ध मंदिरं मी बघितली स्तूप बघितले तिथे प्रत्येक ठिकाणी विष्णूचं चित्र आहे आणि असं लिहिलेलं आहे की विष्णूपासून ही परंपरा सुरू झालेली आहे आपण म्हणतो की अवतार आहेत त्यामुळे ह्याला तिथे मान्यता आहे श्रीलंकेसारख्या ठिकाणी त्यामुळे माझं म्हणण्याचा मुद्दा असा की बौद्ध मत काय भारतीय विचार प्रणाली काय हिंदू मत काय याच्यामध्ये फार अंतर अस वेग वेग आहे असं त्या नाही आहे आणि ही सगळी एकाच सांस्कृतिक अभिधारणेतून निर्माण झालेली अशी वेगवेगळी रूपं आहेत त्यामुळे त्याचं त्याचं मूळ जे एकात्म स्वरूप आहे त्याचं भान ठेवून आपण या सगळ्या वस्तूविषयाकडे बघितलं पाहिजे आपण मंदिरं आणि कर्मकांड यज्ञ वगैरेचा उल्लेख केलात मला असं वाटतं की कर्मकांड तर प्रत्येक धर्मामध्ये आहेत कोणता धर्म दे असा आहे की जिथे कर्मकांड नाही आहे पवित्र जल चर्चमध्ये देखील त्याला पवित्र जल असं पद्धतीने उल्लेख केला जातो आणि ते शिंपडलं जातं आता कोणी म्हणेल ही अंधश्रद्धा आहे कोणी असं म्हणेल की हे कर्मकांड आहे हा आस्थेचा विषय आहे श्रद्धेचा विषय आणि ह्याची पुरेशी चर्चा झालेली आहे आणि इतकी चर्चा आणि इतकी टीका होऊनही ते टिकून आहे कारण ते शाश्वत आहे ते चिरंतन आहे आणि म्हणून मला असं वाटतं की माणसाच्या भावभावनांशी या सगळ्याचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि माणूस हा जर भावना शून्य झाला तर त्याचा रोबो होईल यंत्रमानव होईल आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स निघालेला आहे आर्टिफिशियल इमोशन्स अजून निघालेल्या नाहीत कारण ते कोणाला कार, कार, का करता येणार नाही मग प्रश्न तोच होतो की या गोष्टी स्वीकारल्या जात नाही आहेत भारतात आजही सर्व पक्षांकडून सगळ्या नेत्यांकडून असं वाटतंय का सगळ्या सरकारांनी तरी या गोष्टी स्वीकारल्या होत्या का अशा प्रकारे हा सांस्कृतिक कारण कारण काय झालं आपल्याकडे एक तर आत्ताच्या काळामध्ये ज्याला वोकिझम असं आपण म्हणतो म्हणजे त्याला मी छद्म पुरोगामीपणा असं त्याचं वर्णन करीन याचा एक खूप पगडा आहे आणि आताचा काळ पुन्हा असं झाला आहे की चांगलं असण्यापेक्षा चांगलं दिसणं महत्त्वाचं झालं त्यामुळे आपण पोलिटिकली करेक्ट अपियर झालं पाहिजे वाटलं पाहिजे यावर भर आहे आणि म्हणून अशी अनेक क्षेत्र आहेत त्याच्यात प्रसारमाध्यमांचं क्षेत्र आहे बौद्धिक किंवा अकॅडमिक क्षेत्र कि आहे की ज्याच्यावरती अजूनही हा वोकिझमचा एक दबदबा आहे दुर्दैवानी परंतु जनसामान्य कधीच या वोकिझमला धुत्कारून झिडकारून पुढे निघून गेलेले आहेत त्यामुळे लोकांना आता त्याची फार फिकीर पडलेली नाही लोकांना योग्य काय अयोग्य काय याचा याची जी जाण आहे ती अधिक चांगल्या पद्धतीची आहे आपल्या देशामध्ये याविषयी या अकारणच एका सेक्युलरिझम आणि नॉन सेक्युलर वगैरे अशा एका चष्म्यातून बघितलं जातं मला असं म्हणायचं आहे की ज्या देशाच्या अंमलाखाली आपण अनेक वर्ष होतो आणि त्यांनी या देशात राजवट करताना काही वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला किंवा राज्य शकट चालवला त्याच्यामध्ये कुठेतरी या पद्धतीचा हा विषय आला सेक्युलरिझम वगैरे वगैरे परंतु त्या देशामध्ये म्हणजे ब्रिटनमध्ये त्यांच्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये अजूनही चर्च ऑफ इंग्लंडकडून सदस्यांची नियुक्ती होते भारतात हे कधी होईल याची शक्यता तरी आहे असे कोणते शंकराचार्य आहेत की त्यांनी नियुक्त केलेली माणसं राज्यसभेत बसणार आहेत शक्यच नाही कारण भारताच्या स्वभावातच मुळी धर्मराज्य म्हणजे उपासना पद्धतीचं राज्य नाही धर्मराज्य असेल उपासना पद्धतीवर आधारित राज्य हे भारताच्या रक्तातच नाही आपल्या रक्तातच एक सांस्कृतिक आणि त्याहीपेक्षा आध्यात्मिक लोकशाही आहे त्यामुळे उगाच त्यांनी इथे हे शिकवण्याचं काही कारण नाही मंदिरातली कर्मकांड किंवा मंदिरं मंदिर ही संस्कृती ही आपल्या इतिहासाचा जो आपल्याला बदलता येणार नाही आपल्या संस्कृतीचा आपल्या निरंतर आणि चिरंतन अशा प्रकारच्या कालप्रवाहाचा ती अविभाज्य घटक आहे मंदिरांशिवाय भारत आपण कल्पना करू शकाल कोणीतरी कल्पना करू शकेल आयडिया ऑफ इंडियामध्ये मंदिर संस्कृती ही अविभाज्यच आहे मग ती जर आहे तर एखाद्या मंदिर निर्मितीवरून एवढं वादंग होण्याचं काय कारण आहे आणि त्याच्याकडे जुन्या पुराण्या त्याच त्या मतपेढीच्या आकर्षणातून त्याला विरोध करण्याचं राजकारण दुर्दैवानी संकुचित पद्धतीने विचार करणाऱ्यांनी का निरंतरपणे करत राहावं आणि त्यांना कोणतीही लोकमान्यता नाही कोणी त्यांना उभं करायला दारामध्ये तयार नाहीत अशी स्थिती असूनसुद्धा आपण आपल्या मनाशी धरलेल्या चुकीच्या परंतु कुरवाळत बसण्याच्या अशा मतांभोवती सतत का चर्चा छेडायची याचं मला कधी कधी विषाद वाटतो वैषम्यवा मगाशी तुमच्या बोलण्यात उल्लेख झाला शंकराचार्यांचाही उल्लेख झाला त्यामुळे एक प्रश्न विचारतो की सध्या शंकराचार्यांच्या विधानांची खूप चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात देशभरामध्ये दे। आणि देशातही अनेक राजकीय पक्षांकडूनही शंकराचार्यांचा वारंवार उल्लेख केला जातोय की नेमकं का काय आता जसं आपण पाहायला गेलो तर जे मंदिर बाबरानी पाडलं असं म्हणतात त्या मंदिराच्या किंवा बाबराच्या आदेशावरून मीर बाकीनी पाडलं त्या मंदिराची निर्मितीसुद्धा राजा विक्रमादित्याने केली होती मग ज्यावेळी राजकारणाचा विषय येतो आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा विषय येतो आणि धर्मसंस्थेचा विषय होतो त्यावेळी भारताच्या इतिहासाकडे पाहून तुम्हाला काय वाटतं या दोन्ही एकमेकांशी कॉन्फ्लिक्टमध्ये आहेत कोऑर्डिनेशनमध्ये आहेत धर्मसंस्था आणि राज्यव्यवस्था या यह, याही दोन चाकं भारतीय समाजव्यवस्थेची कशी आत्तापर्यंत चालत आली आहेत आणि मग त्यात आत्ताच्या परिप्रेक्षातून तुम्ही या सर्व विधानांकडे स्टेटमेंट माझीकडे कसं पाहते नाही मी सुरुवातीलाच म्हटलं की भारतात आध्यात्मिक लोकशाही आहे त्यामुळे एकाच उपासना पद्धतीचं राज्य हे कधी इथे पूर्वीही नव्हतं आज नाही उद्याही होऊ शकणार नाही आपल्या संसदेत आपण संसदेच्या राज्यसभेच्या सभागृहात जुन्या इमारतीमध्ये शिरतो तिथे वरती लिहिलेलं आहे एकमसत् विप्रा बहुदा वदंती हे भारताचं घोषवाक्य आहे ही भारताची ओळख आहे हे वाक्य म्हणजे भारताचा जो काही विश्वविचार आहे वर्ल्ड व्ह्यू आहे त्याचा हा पाया आहे आणि त्यामुळे याबद्दल कुठे काही चर्चा करण्याचीच गरज नाही एकमसत् विप्रा बहुदा वदंती प्रश्न असा आहे की हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे अन्य उपासना पद्धतींनी हे मान्य केलं पाहिजे की एकम सत् विप्रा बहुदा वदंती हे मान्य केलं तर पुढचा कॉन्फ्लिक्ट येण्याचीच शक्यता नाही आणि त्यामुळे भारतामध्ये धर्मसंस्था आणि राज्यसंस्था याच्यामधला कॉन्फ्लिक्ट हे कधी घडूनच आलं नाही हे घडून केव्हा आलं ज्यावेळी परकीय आक्रमण झालं त्यावेळी हा प्रश्न आहे कारण राज्यकर्ते परकीय होते त्यांना या भूमीची या संस्कृतीची इथल्या मातीची काही कल्पनाच नव्हती आणि त्यामुळे त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने आपली धर्ममतं देखील लादण्याचा प्रयत्न केला काय कमी प्रयत्न झाले असं थोडंच आहे पण इथली जिवटता जी आहे इथल्या संस्कृतीची चिवटपणा जेवढा आहे जी जी विषय एवढी आहे की त्या कवीला देखील म्हणावं लागलं त्याला अचंबा पडला आणि तो म्हणाला की क्या बात आहे की हस्ती मिटती नाही आम्हाला ही हस्ती आहे हे जे नित्यनूतन चिर चिरपुरातन असं जे एक तत्त्व या संस्कृतीच्या नसानसातून वाहत सतत पुढे चाललेलं आहे त्याच्यामुळे आमच्याकडे कधी असा कॉन्फ्लिक्ट आला नाही येणार नाही येऊ नये सध्या सुरू आहे शंकराचार्यांचा विधानाचा संदर्भ देऊन विरोधी पक्षाचे लोक म्हणतात इंडिया आघाडीचे लोक म्हणतात की सुरू आहे मंदिरालाच विरोध करायचा आहे ते शंकरा शंकराचार्यांचा हवाला देऊन राहिले याच्या इतकी आणखीन विसंगत आणि विकृत आणि विडंबनात्मक अशा प्रकारची स्थिती असणार नाही तुम्हाला तो मुळात मंदिरच नकोय ना मग त्या मंदिराच्या प्रति मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी कुणाचं ऐकावं यासाठी तुम्ही कशाला कुणाचा हवाला देता आणि त्याला त्याच्याबद्दल लोकांनी का गांभीर्याने पाहावं तुमच्याकडे शंकराचार्यांचं आपलं एक मत आहे आणि सगळ्यात शंकराचार्यांचं एक मत आहे असं नाही आहे ही पुन्हा आपल्याकडची लोकशाहीच आहे त्यामुळे त्याच्या त्यांनी काही फार फरक पडत नाही असे राज्य सर ही मंडळी जी या पद्धतीचे विवाद निर्माण करून आणि आत्ता हे प्रतिष्ठापनेचं काम होऊ नये हा त्यांचा इरादा आहे तीच मंडळी आम्हाला आणि मी आता राजकीय संदर्भात बोलतो भारतीय जनता पार्टीला नेहमी काय म्हणायचं की मंदिर वही बनाएंगे मगर तारीख नाही बतायंगे आता आम्ही तारीख सांगितलीच नव्हे असतं ती त्या ती प्रतिष्ठापना प्रत्यक्ष उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे परवा होणार आहे आणि आता तुम्ही म्हणता की नको नको आता करू नका म्हणजे काय हे तर आमचं वचन आहे बाकी कोणत्या राजकीय पक्षांनी मंदिर बनवू म्हणून सांगितलं होतं आम्ही जर सांगितलं तर लोकशाहीमध्ये आम्ही जे बोललो ते आम्ही केलं पाहिजे हे सुसंगत नाही हे संविधान निर्मात्यांना अभिप्रेत आहे असं नाहीये तर आम्ही त्याप्रमाणे करतो आहोत पण असे ना विरोधच करायचा असं ज्यांनी ठरवलं आहे ते कधी शंकराचार्यांच्या विधानाचा कधी आणखी कोणाच्या विधानाचा कधी मनातल्या आणखीन कुठल्या तरी ठसठशीचा उपयोग करून घेतील आणि याला विरोध करतील पण अशा नाट लावणाऱ्या लोकांमुळे मला असं वाटतं की आता इतिहासाची गती काही थांबून राहणार नाही राम हा संस्कृतीचा धागा म्हटला आपण तर आणखीन एक प्रश्न जो रामाच्या आहाराविषयी उपस्थित केला गेला की राम मांसाहारी होता का मग प्रत्येकाचा राम कसा आहे आणि सबके राम आपण म्हणतो त्यावेळी तुम्हाला काय वाटतं की या प्रश्नांवर चर्चा व्हावी काय मला असं वाटतं की अतिशय विकृत पद्धतीने विचार करणाऱ्यांनी अशा प्रकारची बाष्कळ विधानं केली आहेत त्याच्यावर मी प्रतिक्रिया खरं म्हणे देऊ इच्छित नाही पण मी एवढंच सांगू इच्छितो हो की भगवान राम हे सर्वांचे आहेत आणि ते अमुक आहार करणाऱ्यांचे तमुक आहार करणाऱ्यांचे अमुक वस्त्र परिधान करणाऱ्यांचे तमुक वस्त्र परिधान करणाऱ्यांचे असं त्यांचं विभाजन करण्याचं काही कारणच नाही जर अखिल विश्वाचा राम आहे मी मघा आंतरराष्ट्रीय उदाहरणं दिली तर प्रभू रामचंद्रांच्या आहार विहाराविषयी वस्त्रप्रवणांविषयी किंवा अन्य कशाविषयी कोणी विभाजनवादी पद्धतीने चर्चा करण्याचं खरं म्हणजे काही कारणच नाही आता आणखीन एक प्रश्न याच अनुषंगाने की तुम्ही ज्यावेळी वेगवेगळ्या वेग युनिव्हर्सिटीजना भेटत होतात किंवा जगभरातही या विषयाची चर्चा सुरू असणं असण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही की भारतात रामजन्मभूमी पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठा होते कारण पूर्वी जेव्हा बाबरी ढाचा पडला होता त्यावेळीसुद्धा जगभरातल्या वर्तमानपत्रांमध्ये याची बातमी झाली होती आज जगभरातल्या प्रतिक्रिया काय आहेत आणि या सगळ्याबद्दल रामाने जोडले गेलेले जे देश आहेत रामायण महाभारताने तिथून विशेषतः काय प्रतिक्रिया आहेत तुमच्यापर्यंत काही अशी माहिती असे वोकिझम किंवा छद्म पुरोगामीपणा जो आहे त्यापासून दुर्दैवाने वॉशिंग्टन टाईम्स वॉ वॉशिंग्टन पोस्ट आणि न्यूयॉर्क टाईम्ससारखी वर्तमानपत्र किंवा इकॉनॉमिक्ससारखं वर्तमानपत्र नियतकालिक हे मुक्त नाही अजूनही ते त्यांच्या स्वनिर्मित कल्पनेच्या जगामध्येच आहेत आणि कधीकधी असं होतं की विकसित आणि विकसनशील देशांमधली वर्तमानपत्रं या वर्तमानपत्रांच्या मथळ्यांच्या आधारावर आपला कंटेंट आपला आशय ठरवतात आणि त्यामुळे कदाचित ते त्याची री ओढतीलही पण मी म्हटलं तसं की हा एक वोकिझमसारखा प्रकार आहे याच्यामुळे जनमानावर काही प्रभाव पडतो आहे किंवा लोकमत त्यामुळे काही बदलतं आहे असं मला आढळत नाही आणि त्यामुळे वर्तमानपत्रात काही येऊ हा जगन्नाथाचा रथ आहे आणि तो आता पुढेच जाणार आहे आता प्रश्न हाच की तुम्ही वोकिझमचा उल्लेख करताय वारंवार भाजपकडून असं म्हटलं गेलं आहे की अशा प्रकारची एक सिस्टीम कार्यरत आहे वोकिझम आहे आणि तो जाणवतोय आणि फक्त भाजप म्हणते असं नाही जगभरातीलही अनेक नेते त्याविषयी आहेत इतर देशांमधले सुद्धा पण मग यावर उत्तर म्हणून जसं उदाहरणार्थ आत्ता एस जयशंकरांचं पुस्तक आहे ज्यावेळी रामायण महाभारताचा उल्लेख आणि इंटरनॅशनल डिप्लोमसीचा उल्लेख आहे पण याचं जसंच्या जसं पुढे इंटरनॅशनल रिलेशन्सच्या अभ्यासक्रमांमध्ये आपल्याला काही हे जसंच्या जसं दिसत नाही ते सगळं होईपर्यंत ते सगळं करेपर्यंत किती वेळ लागेल म्हणजे वोकिजम आहे असं म्हणत असताना त्यावरचं उत्तर म्हणून भाजप किंवा केंद्र सरकार किंवा तुम्ही आय सी सी आर म्हणून काय प्रयत्न केलेले आहेत त्याबद्दल असं आहे की हे सगळं आता बदलण्याची प्रक्रिया खूप तीव्र गतीने पुढे जाते आहे मी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचा अध्यक्ष असतानाच्या काळात राज्यसभेच्या शिक्षणविषयक संसदीय समितीचा अध्यक्ष होतो आणि त्या काळात आम्ही पाठ्यपुस्तक परिवर्तनावर एक सविस्तर अहवाल तयार केला होता त्या अहवालामध्ये ज्या पद्धतीची चर्चा आम्ही केली ती करताना त्याचा जो आधार होता तो लोकांनी दिलेले साक्षी हा होता आणि आमच्यापुढे सातवीतल्या एका मुलांनी साक्ष दिली भारतीय संसदेच्या इतिहासात इतक्या लहान मुलांनी दिलेली साक्षी ही बहुधा पहिलीच असेल आणि एकमेव असेल हा मुलगा आमच्याकडे एक पुस्तक घेऊन आला ते पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं आणि त्यांनी ते, ते का लिहिलं तर त्यांनी याकरता लिहिलं की त्यांनी असं सांगितलं की माझ्या एन सी आर टीच्या पुस्तकामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते आणि जो काही वास्तविक इतिहास आहे त्यामध्ये फरक आहे विशेषतः त्यात इतिहासाचं महत्त्व त्याचं मूल्यांकन करण्याच्या बाबतीत मला औरंगजेबाबद्दल तीन तीन पानं सांगितलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक परिच्छेद सांगितलं जातं मला शहाजनाबद्दल जवळजवळ तीन प्रकरणांमध्ये माहिती दिली जाते महाजी शिंदे यांनी दिल्लीच्या शहरावरती जवळजवळ तीस वर्ष राजवट त्यांचीच होती एक प्रकारे हे मला सांगितलंच गेलं नाही अशी अनेक गोष्टी आहेत म्हणजे महाराणी तारा राणींची ज्यांना आपण सर्वजण एक आपल्या श्रद्धेचं केंद्र मानतो त्यांची समाधीची दुरवस्था आत्ता आत्तापर्यंत होती आणि प्रतापगडावरती अफजलखानाची म्हणे समाधी आहे आत्ता आत्तापर्यंत होती आणि त्याला समाधी म्हटलं जायचं आणि अफजलखानाच्या ज्या बासष्ट बायका होत्या ज्यांचा त्यांनी शिरच्छेद केला प्रतापगडावर स्वारी करण्यापूर्वी कारण त्याला मनात कुठेतरी पाल चुकचुकच होती की आपण काही जिवंत जाणार नाही म्हणून त्यांना मारून टाकलं कारण इस्लामचा अनुनाय करणाऱ्या त्या काळातल्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये एक स्वामित्व भावना असायची आता त्या बायकांची समाधी समाधी बरं का हा शब्द प्रयोग आहे ही गोळकोंड्याच्या किल्ल्याच्या परिसरामध्ये आहे आणि ते राष्ट्रीय स्मारक आहे पण महाराणी तारा आपले दुर्लक्ष झाले हा वोकिझम नाही तर काय आणि हे गेल्या सत्तर वर्षातलं पाप आहे जे आता दोन काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यामुळे आता पाठ्यपुस्तकात बदल होतील निश्चितपणाने रामायण महाभारताच्या अनुषंगाने विदेश व्यवहार आणि विश्वदृष्टी वर्ल्ड व्ह्यू याबद्दलचे प्रकरणं आपल्याला शिकावी लागतील ती शिकणं भागच होतं ते नव्याने समाविष्ट केलं जाईल माझी खात्री आहे की परिवर्तनाचा हा प्रवास अखंड चालू राहील एक शेवटचा प्रश्न असा की या सांस्कृतिक संबंधांतून किंवा आत्तापर्यंतच्या अशा इंटरनॅशनल डिप्लोमसीमध्ये काही तुम्ही आठवणी सांगाल की ज्याचा खास फायदा झाला आहे एखाद्या देशासोबतच्या संबंधात किंवा बोलणी करत असताना चर्चा करत असताना या अशा प्रकारच्या कल्चरल रिलेशन्सचा अनेक गोष्टींनी आपल्याला माहिती आहे दोन तीन चार वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार वीसमध्ये लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दीचं वर्ष होतं तर आमची खरी इच्छा होती आय सी सी आरची भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेची की मंडालेला जिथे लोकमान्यांना ठेवलं होतं तिथे जाऊन आपण कार्यक्रम करावा पण कोविड नाईन्टीनचा काळ होता आम्हाला जाता आलं नाही पण नंतर आमचे काही अधिकारी तिथे गेले होते आणि त्यावेळी ऑंग सॉन सूची ज्या ब्रह्मदेशच्या नेत्या त्या कैदेत नव्हत्या त्या राजवट त्यांची सुरू होती एक प्रकारे त्यांची अधिकाऱ्यांची भेट झाली त्यावेळी लोकमान्यांच्या वास्तव्याचा उल्लेख झाला गीता रहस्याचा उल्लेख झाला तर ऑंग सॉन सूची असं म्हणाल्या की मला गीता रहस्य वाचायची इच्छा आहे पण माझी विनंती आहे आपण ते मला ब्रह्मी भाषेमध्ये बर्मीज भाषेमध्ये उपलब्ध करून द्या त्यानंतर आमच्या रंगूनमधल्या केंद्रांनी त्याचं बर्मीजमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून भाषांतर केलं आहे आता त्याची सुधारित आवृत्ती काढण्याची आणि त्यातल्या काही चुका असतील तर ते दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे हे का घडू शकलं तर गीता रहस्याचा बोलवाला त्याच्याबद्दलचं आकर्षण लोकमान्यांबद्दलची श्रद्धा एका बाजूनी आणि त्याचा चांगला भाग असा की आपण अजून आपल्या शेजारी भाषांकडे फारसं लक्ष दिलेलं नाही बर्मीज भाषा असेल भूटानी असेल किंवा उझबेक भाषा असेल भाषा इंडोनेशिया आहे भाषा मलेशिया आहे या सगळ्यांकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे या ज्या आपल्या शेजार राष्ट्रांच्या भाषा आहेत त्या देखील आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या पाहिजेत भारतीय साहित्य त्या भाषांमध्ये आणि तिकडचं साहित्य आपल्या भाषेमध्ये अनुवादित करण्याची गरज आहे त्यामुळे असे अनेक प्रसंग येऊन गेले की जे मनाला खूप संतोष देऊन गेले की या पद्धतीचं काम किंवा मी उझबेकिस्तानमधल्या तीन विद्यापीठात गेलो होतो समरकंद बुखारा आणि ताशकंद तिन्ही ठिकाणी भारतीय शिष्टमंडळाचं स्वागत बँडच्या स्वरांनी झालं आणि बँडवर काय वाजत होतं आवाराहू राज कपूरच्या चित्रपटातलं इतकी भारताविषयी विलक्षण आत्मीयतेची भावना आहे मला एका दक्षिण पूर्व आशियातल्या एका देशातल्या एका मंत्र्याने असं सांगितलं की भारत मातेने आम्ही पण तिची लेकरं आहोत याची जाण ठेवावी मोठं विधान आहे तर त्यामुळे या प्रकारचा जो अनुभव आहे त्यातनं एकच खूणगाठ मी मनाशी बांधली आणि शेवटचा प्रश्न असल्यामुळे हे उत्तर देणं मला उपयोगी वाटतं की भारताविषयी अपरंपार अशा प्रकारची सदिच्छाशक्ती ज्याला आपण गुडविल म्हणू पूर्ण देश जगामध्ये आहे पण सदिच्छाशक्ती कितीही महत्त्वाची असली तरी ती पुरेशी नाही सदिच्छाशक्तीचं रूपांतर भारताविषयीच्या योग्य आकलनामध्ये झालं की भारताची सौम्य संपदा विकसित होईल आणि ते करणं आपलं काम आहे आपला देश जेवढा आकर्षक आहे तेवढाच तो समजायला कठीण आहे त्यामुळे आकर्षकतेकडून आकलनाकडे असा आपला प्रवास जर झाला तर मला असं वाटतं की रामायण महाभारताचा जो मूल जीवनमूल्यात्मक संदेश आहे तो काही हिंदू संदेश आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही तो मनुष्य जीवनाच्या सर्व अंगांविषयीची जी मूल्य आपण धारण केली पाहिजेत आत्मसात त्याबद्दलचा संदेश आहे शाश्वत मूल्यांबद्दलचा संदेश आहे तो संदेश पोचवणं रामायण महाभारत त्या निमित्ताने म्हणजे त्या त्याच्या माध्यमातून पोचवणं आणि भारतीय संस्कृतीचं वैश्विक आकलन अधिक चांगलं योग्य आणि दोषरहित होईल याची काळजी घेणं ही आपली सगळ्यांनी मला असं वाटतं सॉफ्ट पॉवर आणि आम्ही इतके मूर्त्या आणल्या आहेत अँटिक्विटीज आणल्या आहेत आता तुम्ही म्हणालात तसं की इंटरनॅशनल डिप्लोमसी हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांचाही मुद्दा असेल का निश्चितपणे आधी कधी चर्चा नव्हती झाली आतापर्यंत कधी चर्चेत नव्हता पण आता नक्की असायला हवा आपण ज्या पद्धतीने आपल्या या सदिच्छा बळावर युक्रेन रशिया दोघांनाही सांगू शकलो की दिस इज नॉट द टाइम ऑफ वॉर आणि सगळं जग म्हणायला लागलं की हो मोदीजी म्हणतायत ते बरोबर आहे हे काही युद्धाचं काय नाही आहे किंवा हमास आणि इस्रायलच्या युद्धातही आपण एक संतुलनात्मक भूमिका घेतली अशा प्रकारची भारतीय भूमिका ही जगन्मान्य होते आहे आणि एक प्रकारे भारताकडे सगळं जग विलक्षण अपेक्षेने पाहतं आहे याची जाणीव आपल्याला ठेवली पाहिजे तर आपल्यासोबत होते डॉक्टर विनय सहस्रबुद्धे ज्यांनी अनेक वर्ष भाजपसाठी थिंकटँक म्हणूनही काम केलेलं आहे संघ परिवाराची प्रदीर्घ पार्श्वभूमी आहे आणि सध्याचा भाजप आणि केंद्र सरकार जगभरातही भारतीय संस्कृती आणि जे त्यांचं मत राजकीय तत्वज्ञान म्हणूनही समजलं गेलं होतं त्याचाही उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी कशा प्रकारे जास्तीत जास्त करून घेतोय हे आपण लक्षात घेतलं असेल राम मंदिराच्या विविध मुद्द्यांवर त्या आपल्यासोबत बोललेल्या आहेत त्या सगळ्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट